अभी लिंगा आया ना। श्रेयस इंदुलकर आणि अजून एक मोठं नाव ते म्हणजे रवि लिंगाला। आणि गोलंदाजी वर आहे तो म्हणजे राज। पांच 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 षटक, पांच पांच षटकाचे सामने, फर्स्ट सेमीफाइनल। पहिला चेंडू पुल केला श्रेयस इंदुलकरच्या बॅट मधून। तीच इनिंग इथे कंटिन्यू करताना श्रेयस इंदुलकर पहिल्या चेंडू मध्ये षटकार ठोकून इकडे आपलं खातं उघडले ते म्हणजे श्रेयस इंदुलकर। आणि याच्यानंतरचा सेकंड हाफ सामना शिवशक्ती इलेवन वर्सेस मल्हार इलेवन। शिवशक्ती इलेवन मल्हार इलेवन सेकंड हाफ मधला पहिला सामना, रेडी रहा। दुसरा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, पाव्या झेल होतोय का आणि गडीबाद, मोठा गडीबाद इथे। श्रेय सिंधुरकरची खेळ इथे समाप्त झाली आणि यश मिळाले ते म्हणजे राज याला। पहिल्या इनिंग पहिल्या मॅच मध्ये 49 धावा बनवणारा तो श्रेय सिंधुरकर आता पुन्हा एकदा पवेलियन मध्ये जाताना काय ट्विस्ट आहे पा। आणि आता पव्या त्याची जागा घ्यायला कोण येतोय? सेकंड हाफ मध्ये पहिला सामना होईल तो म्हणजे शिवशक्ती वर्सेस मल्हार इलेवन। तो दोन्ही कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या। सेकंड हाफ मधला पहिला सामना शिवशक्ती वर्सेस मल्हार। पुढचा चेंडू पुल केला, चेंडू हवेत आहे, खेळाडू त्याच्या खाली आहे, झेल होतोय का? यासिटी दुसरा गडीबाद, राज इज ऑन फायर, दोन गडीबाद केले तिथे यश मिळाले। सुंदर अशी गोलंदाजी आणि का क्षेत्ररक्षण निवडले ते याच्यासाठी निवडलं होतं कर्णधाराने। याच्यानंतरचा सामना सेकंड हाफ मधला पहिला सामना शिवशक्ती वर्सेस मल्हार इलेवन। तर दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण रेडी राहावं नाणेफेकीसाठी, आपलं प्लेइंग इलेव्हनही देखील आपण द्या इकडे लवकरात लवकर। 25 मिनिटांमध्ये आपल्याला पाच पाच षटक संपवायचे आहेत, 25 मिनिटांमध्ये आपल्याला पाच पाच षटक हे संपवायचे आहेत, याची नोंद घ्या कर्णधारांनी टीममेटनी। पाच षटक आपले 25 मिनिटात संपायलाच पाहिजे। आशिष कणोजिया
वेगवान चेंडू होता, बॅट चा कडा घेतला, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि चेंडू पाहतोय हळूहळू चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावांसाठी। माहिती आहे तिथे खेळाडूंना की तिथे डिक्लेअर झोन आहे आणि चेंडू सरळ तिथे जाऊ दिला। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अतिशय अशी चांगली गोलंदाजी म्हणावी गए, राजचे मोठमोठे विकेट प्राप्त करण्यात त्यांना यश आले। 9 धावा 2 गडी बाद काय सुंदर सुरुवात झाली म्हणावी लागेल ह्या फर्स्ट हाफच्या सेमीफायनलची। श्रेय शिंदुलकर ज्याने गेल्या मॅचमध्ये 49 धावाची खेळी खेळली होती, पण ह्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूमध्ये षटकार लावला होता, पण त्याच्यानंतर विकेट प्राप्त करण्यात तिथे यश मिळाले ते म्हणजे राजला। रवी लिंगाला आणि आशिष कनोजिया याची जोडी खेळपट्टीवरती। पुढील गोलंदाज आहे तो म्हणजे गोलू, एक अजून डावखोरा गोलंदाज। फर्स्ट हाफ मधलं पहिलं सेमीफायनल गोलूचा पहिला चेंडू सोडून दिले तिकडे फलंदाजाने आणि यासाठी अंपायरचा निर्णय येताना अवैक्या बारीचा चेंडू, एक धाव एक अतिरिक्त धाव संख्या डबल मध्ये कन्वर्ट होताना टीमची धाव संख्या झाली 10। दुसरे षटक मार्गस्थ, 5-5 षटकाचे हे सेमीफायनलचा सामना। पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, रवी लिंगाला पूर्णपणे बीट केले इकडे गोलू या नावाने। दुसरा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे पण चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये एक धावांसाठी। चेंज ऑफ पेस करतोय, स्लोअर वन टाकतोय, पेस टाकतोय, खूप व्हेरायटीज आहेत या गोलंदाजाकडे। आतापर्यंत शांत ठेवले ते गोलूने। पुन्हा एकदा हलक्या हाताने हेलिकॉप्टर खेळला आणि चेंडू जातोय 6-6 6 धावांसाठी षटकार। षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली 17। 2 गडी बाद दुसरा षटक मार्गस्थ, 2 चेंडूमध्ये सलग त्यांना बीट केलं होतं पण यंदाही देखील इथे रवी लिंगालाच्या झोनमध्ये इथे चेंडू मिळाला आणि हलक्या हाताने इथे चेंडूला पाठवून दिले सीमाराच्या बाहेर 6 धावांसाठी। छोटी बाउंड्री आहे लेगच्या दिशेने आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना ते रवी लिंगाला। अतिरिक्त धाव संख्या, पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला इथे रवीने आणि एसडी पंचने आता ऍक्सेप्ट केले की नाही हा चेंडू वाईट नाही, हा चेंडू आतमध्ये आहे, नाखुश आहे तिथे रवी लिंगाला। पुन्हा एकदा त्याच प्रकारचं चित्र, पण यंदा देखील इथे वाईट देण्यामध्ये यश मिळेल इकडे आणि यंदाही देखील चेंडू सोडून दिला तर ऑफ स्टंपच्या खूप चेंडू बाहेर होता, अतिरिक्त धाव संख्येमध्ये वाढ होताना। हो खोलो टप्प्याचा चेंडू सुंदर अशा शैलीमध्ये खेळलेला स्ट्रोक, चेंडू जातो दोन्ही फिल्डरच्या मधून 4-4 4 धावांसाठी सुंदर स्ट्रोक। खोलो टप्प्याचा चेंडू होता खोदून काढले तिथे ऑफ क्षेत्रामध्ये दोन्ही फिल्डरच्या मधून चेंडू फरार गेला 4 धावांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या 4 धावाच्या मदतीने टीमची धाव संख्या झाली 2-2 लॉस ऑफ 2 विकेट। शेवटचा चेंडू शेष पुल करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस यंदाही बाजी मारली ते गोलीने चौकाराच्या नंतर पूर्णपणे बीट केलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 22 धावा 2 गडी बाद 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर।
22 परत एकदा राज गोलंदाजीसाठी आणि समोर आशिष कनोजिया राज मैन फ्रॉम गोरेगाव हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धावासाठी परत एकदा राज आशिष साठी आणि फुल टॉस चेंडू नो बॉल पंचांचा इशारा नो बॉल पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील नो बॉल घाई करा चला पंचाचा निर्णय अंतिम निर्णय राहील चला स्पर्धेचे जे नियम आहे पंचांनी दिलंय लास्ट वॉर्निंग आहे पंचांशी आर्ग्युमेंट्स करू नये वाद घालू नये अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल समजान चला फ्रीड ची संधि स्ट्राइकिंग एंड वर आशिष कनोजिया पुल केला है पण कीपर च्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना ओ सुंदर असा चेंडू दोन्ही फिल्डरच्या मधून एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावासाठी जात आहेत आणि बघता बघता दुसऱ्या धाव गेल्यात सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि याच्यानंतरचा सेकंड हाफ सामना त्याच्यानंतर शिवशक्ती वर्सेस मल्हार इलेवन सेकंड हाफ मधला पहिला सामना होईल शिवशक्ती मल्हार इलेवन मी पुन्हा सांगू इच्छितो शिवशक्ती आणि मल्हार इलेवन सेकंड हाफ मधला पहिला सामना आपला होईल लास्ट कॉल आहे आपल्याला तर दोन्ही कॅप्टन्स विनंती आहे की लवकरात लवकर आपणही रेडी रहा सेकंड हाफ मधले पहिला सामना आपला होईल शिवशक्ती मल्हार इलेवन अठ्ठावीस धावा धाव फलकावरती पुल केला यंदा संपर्क चांगला झालाय खेळाडू त्याच्या खाली आहे पव्या झेल होतोय का नाही चेंडू जातोय पव्या निर्णय आतापर्यंत आलाय एसडीस पंचाचा निर्णय तो षटकार बॅकफूटला जाऊन तिथे पंच केला आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या इकडे सहा धावांसाठी आशिष कनोजेच्या बॅटमधून निघतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या होती 3434 चला घाई करा प्लीज 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक संपवायचे त्याची नोंद घ्या कर्णधाराने 1 षटकार लावलाय आता तो म्हणजे जितूने क्षमा करा आशिषने पुन्हा एकदा पुल केला पुन्हा एकदा संपर्क चांगला झालेला आहे खेळाडू त्याच्या खाली आहे काव कॉर्नर क्षेत्रामध्ये पव्या पंचांचा निर्णय यस्तर थांबा पंचांचा निर्णय आलेला नाही आतापर्यंत पंचांचा निर्णय आलेला नाही या सिरीज पंचांनी दोन्ही हात आबाळाकडे करून म्हटले की हा षटकार आहे हाही देखील चेंडू जातोय षटकाराच्या दिशेने सहा धावांसाठी काव कोर्नर जे क्षेत्र असतं ते बाउंड्री लाईनचं खूप मोठं क्षेत्र असतं आणि ते क्षेत्र इथं आशिषने निवडलं टायमिंग प्रॉपर नव्हतं
पण ताकद एवढी होती त्या शॉट वरती, ते चेंडू सरळ सीमारेषा बाहेर गेला। सलग दोन चेंडू मध्ये दोन षटकार आता इथे ठोकलेत ते म्हणजे आशिषने। आशिष खेळतोय पाच चेंडू सोळा, रवी लिंगाला खेळतोय आठ चेंडू बारा, टीमची धावसंख्या झाली चाळीस। तिसरं षटक मार्गस्थ। पुन्हा एकदा झोन मध्ये आला, पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मध्ये सरळ बॅटने खेळायला हा येतोय तिसरा षटकार। सलग तीन चेंडू मध्ये तीन षटकार ते निघते म्हणजे आशिष कनोजेच्या बॅट मधून। टीमची धावसंख्या झाली 46-46 धावा। वा सुंदर फटकेबाजी आशिष कनोजिया। चला फिल्डिंग जास्त टाइम घेऊ नका, 25 मिनिटांमध्ये आपल्याला पाच षटक संपवायचे आहेत याची नोंद घ्या कर्णधार। चलो चौथं षटक घेऊन येते तो म्हणजे फकीरा। टीमची धावसंख्या झाली 46। रवी लिंगाला स्लोलन पद्धतीचा चेंडू होता, चेंडू बराच काळ हवेत आहे आणि फिल्डर फक्त चेंडूलाच बघत बसले। लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पहिल्या चेंडू मध्ये। फकीराच्या हा पहिल्या चेंडू मध्ये रवी लिंगालाही आता कुठे शांत थांबणार नाही। गेल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तीन षटकार इथे आशिषने लावले होते, तीन चेंडू मध्ये तीन षटकार देखील लावले होते आणि त्याच्यानंतर ह्या ओव्हरच्या पहिल्या चेंडू मध्ये रवी लिंगालाही देखील आपले जलबे दाखवलेत। पहिल्या चेंडू मध्ये रवी लिंगालाच्या बॅट मधून निघला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। छोटू 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 थोड़ा बाउंड्री लाइन से इतना बाजूला बाउंड्री लाइन से थोड़ा बाहर रह जाइए, जितने भी दर्शक है बाउंड्री लाइन से थोड़ा सा दूर हो जाए, ऑफ साइड या लेग साइड जहां पर भी है दर्शक। फुल टॉस चेंडू फिर का उदीला लेग ऐसी दिशा ने उड़ी मारू नित्य फिल्डर ने एक धावन सा फुल टॉस चेंडू होता नाकुश अस्ते रवि संधि होती षटकार चौकार मारने की टाइमिंग प्रॉपर नहीं। आता स्ट्राइकिंग घेतलाय तो म्हणजे आशिष। सुंदर फटकेबाजी गेल्या ओव्हर मध्ये आपण पाहिली तीन षटकार सलग तीन चेंडू मध्ये लावले, षटकार हॅट्रिक पूरी केली त्याने। टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 53, चौथा षटक मार्गस्थ। आतापर्यंत पाहूया किती धावा बनवतील आणि किती धावाचं आव्हान इथे समोरच्या टीम समोर ठेवतील। आशिष घुटना टेक तमाशा देख, पुन्हा एकदा आशिषच्या बॅट मधून हा निघतोय लांब लचक षटकार। आशिषने आतापर्यंत पाहिलं तर चार चेंडू मध्ये चार षटकार लावलेत, सहा चेंडू मध्ये सहा षटकार मारण्याचा विक्रम होईल का इकडे ह्या मैदानामध्ये आशिषच्या बॅट मधून। आणि आता आमच्या एका प्रेक्षकाने सांगितलं तर आशिष का एवढी चांगली फलंदाजी करतो तो पहिले ह्या टीममध्ये खेळायचा आणि तो ओळखतो या टीमच्या फल गोलंदाजाला। नाही यंदा संपर्क झाला नाही, काव कोरण्या क्षेत्रामध्ये कार्केटच्या सहाय्याने खेळाडूकडे आहे एक धावसाठी दुसऱ्या धावासाठी त्या रनआउटची संधी आहे का नाही। सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट, रवीने होकार दिला आणि त्या होकाराला त्याने होकार दिला आणि आशिषने बघता बघता दोन धावा इथे पूर्ण केला।
आशीष खेळतोय 8 चेंडू 30 धावा, रवी खेळतोय 10 चेंडू 19 धावा, टीमची धाव संख्या झाली 61। चौथा षटक मार्गस्थ आतापर्यंत ह्या ओव्हर मध्ये फकीराचा 4 चेंडू मध्ये 15 धावा आल्यात। पुन्हा एकदा सुंदर असा देखणा कडक शॉट, पण चेंडू लागून इथे आलाय, पण पंचाचा निर्णय आतापर्यंत आलेला नाही। काय स्ट्रोक होता, काय पॉवर होता, इनसाइड आउट ला जवाब स्ट्रोक, पंचाचा निर्णय तो एसडी चौकार। हेलो 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 राकेश सर, आप लोग का जो डिसीजन है डिसीजन दो, मैच चालू करो राकेश सर। राकेश सर और राजू सर प्लीज आप लोग का जो डिसीजन रहेगा जल्द से जल्द दे दो और मैच चालू करो। चार ना चौकार असा वेग असावा भरपूर होता, सुंदर असा देखना स्ट्रोक होता। आशिष कनोजिया आता इथे तडपली त्याची बॅट, भर उन्हामध्ये तडपलाय तो म्हणजे आशिष। 9 चेंडू 34 धावा, जी भूमिका पहिल्या मॅच मध्ये श्रेयस इंदुलकरने केली होती 49 खेळी। आणि सुंदर चेंडू हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, रनडावची संधी डायरेक्ट दीत, डायरेक्ट दीत आणि इथे गडी बाद। आकाशने इथे रनआउट केलाय आणि अशा प्रकारे रवी लिंगला इथे रनआउट होऊन धावचित झालाय। कितना रन हुआ, ये रन कितना हुआ, रन बचे, रन रन एक मिनट ना, ये स्कोर रन संग 65। बोलो जल्दी, बराबर गिनो रे बाबा। करना उसको कैलकुलेट करना, 46 और 19 कर देना। हेलो 65 दावा 65 उधर लिख ले 65, फिर लास्ट में जितना है उसमें ऐड कर देना। बॉलर्स नेम का है रियाज और बैट्समैन नेम आशीष और नॉन पे आकाश। रियाज येतो शेवटचा षटक घेऊन, आशिषच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार, सुंदर फलंदाजी करतोय आशिष कडोजिया। या षटकाराच्या मदतीने आशिषची धावपळकरती संख्या झाली 11 चेंडू 40 धावा, टीमची धाव संख्या झाली 71।
पहिल्या चेंडू मध्ये त्याच्या जोड मध्ये आला आणि फिरकावून दिले. पुन्हा एकदा पुल केला, वेट होता, वेट भरपूर वेळ, आणि यंदाही चेंडू पाठवून दिलाय लेगच्या क्षेत्रामध्ये सहा धावांसाठी. आशिष कनोजिया इज ऑन फायर. आशिष खेळतोय 47 धावा, 12 चेंडू, 47 धावा, टीमची धाव संख्या झाली 77. काय बॅटिंग करतोय आशिष. श्रेयस इंदुलकरच्या लवकर आउट होण्याच्या नंतर त्यांनी पूर्णपणे आपली इथे जागा सांभाळली आणि खूप चांगली खेळली. आता ह्या शास्त्री नगर मैदानामध्ये ह्या अस्लम शेख चषकमध्ये आपली छाप सोडताना तो म्हणजे आशिष. पुन्हा एकदा खोलट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर केला तिकडे डिक्लेअर झोनमध्ये जाताना थर्ड मॅन क्षेत्रामध्ये एक धावांसाठी. टीमची धाव संख्या झाली 78. आशिष कोणजी खेळतोय 47 धावांवरती, मात्र 3 रन दूर आहे आपल्या अर्धशतकासाठी. अर्धशतक होईल का ह्या स्पर्धेमध्ये? आतापर्यंत पाहिले तर नाही. ड्राईव्ह केलं तिकडे, एकदा पूर्ण केली, खेळाडू त्याच्यावर आलेले. एकदा पूर्ण केल्याने एका धावाची संतुष्ट व्हावं लागेल आणि याच्यानंतरचा सामना होईल शिवशक्ती वर्सेस मल्हार 11. दोन्ही कॅप्टन्सने विनंती की नाणेफेकीसाठी या शिवशक्ती वर्सेस मल्हार 11 सेकंड हाफ मधला पहिला सामना. आकाश पुन्हा एकदा पुल केलाय, काव कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळाडू बघतोय आणि नाही. प्रयत्न चांगले होते त्या खेळाडूचे. पहिल्या चेंडू मध्ये आकाशने आपलं खातं उघडले 6 धावांनी. जेव्हा एका ओव्हर मध्ये 12 धावा पाहिजे होते तेव्हा श्रेयस इंदुलकर ही देखील 49 धावावर होते आणि तेव्हा आकाशही आला होता स्ट्राईकवर. आणि अशाच प्रकारची त्यांनी बॅटिंग केली. तिने पुन्हा एकदा तिकडे लेगच्या क्षेत्रामध्ये पुन्हा 2 चेंडूमध्ये 2 धावा आणि टीमची धाव संख्या होते ह्या षटकाराच्या मदतीने 91. 51 धावा, 91 91 धावा. सर्वात मोठ इथं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 91 धावा बनवल्यात. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये एकची अर्धशतक झालेले नाही. शिवशक्ती आणि मल्हार 11 याच्या नंतरचा सामना. चला शिवशक्ती आणि मल्हार 11, शिवशक्ती मल्हार 11, चला लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या, नाहीतर ओव्हरकम करण्यात येतील. 4-4 ओव्हर तुम्हाला खेळवण्यात जाण्यात येतील. ब्याण्णव धावाचे तर लक्ष ठेवलेले आहेत. 91 धावा बनवल्यात 5 षटकामध्ये. सुंदर अशी फटकेबाजी केली इकडे. आतापर्यंत पाहिलं तर सगळ्यात मोठं लक्ष 92 धावा बनवायच्या. 92 30 चेंडूमध्ये आपल्याला या धावा बनवायच्यात. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. खूप चांगली फलंदाजी केली त्या आशिषने.
असलम शेख चषक 2022 एक दिवसीय टेनिस क्रिकेट स्पर्धा। बैंड धावाच लक्ष इत सामना जिंकण्यासाठी कंदारी किंग्स या संघाने जीतू रॉयल वॉरियर्स या संघासमोर आशिष कनोजिया सुंदर अशी खेळ खेळली त्या फलंदाजाने। हॅलो शिवशक्ती और मल्हार देव लास्ट कॉल आहे, किती टाइम आता बोलले गेले तुम लोग? हॅलो चला शिवशक्ती आणि मल्हार इलेव्हन आणि पहिल्या चेंडूमध्ये गाडी बाद करण्यात यश मिळाले ते अशरफ पहिल्या चेंडूमध्ये ते आउट होताना 92 धावाचं इथे आव्हान ठेवलंय 30 चेंडूमध्ये 92 धावा बनवायच्या आहेत आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूमध्ये फिरकीचा जादूगर आणि केसानपिते गाडी मिळवण्यात यश मिळाले। चला नाणेफेकीसाठी भाई अर्शद खान आणि सैफ खान भाई अर्शद खान आणि भाई सैफ खान यांनी नाणेफेकीसाठी या अक्कूबाई यांच्या शुभ असते नाणेफेकीचं कळलेल। दुसरा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केले इकडे 92 धावा बनवायच्या 30 चेंडू मध्ये त्याचा पाठलाग करताना जीतू रॉयल वॉरियर्सचा संघ। सलग 3 चेंडू निर्धाव कॅमेरामॅन टॉस साठी तिथे कॅमेरा इथे वळवा प्लीज। कॅमेरामॅन नाणेफेकीचं कौल होतोय पुन्हा चेंडू स्लिप मध्ये एसटी रक्षकाच्या हाताला लागून स्लिप मध्ये ते चेंडू गेला आणि अशा प्रकारे अजून एक गडी बाद का स्लिप तैनात केली तर ह्यासाठी स्लिप तैनात केली। चला कॅमेरामॅन नाणेफेकीचं कौल होतोय कॅमेरा प्लीज तिकडे करा आ गया ओके सेकंड हाफ मधला नाणेफेकीचा कौल झालाय। चला नाणेफेकीचा कौल शिवशक्ती इलेव्हन मल्हार शिवशक्ती याने नाणेफेकीचा कौल जितला अमोल पुढचा चेंडू हो अकोट टप्प्याचा चेंडू संपर्क चांगला झाल्याने एक धाव किसन येतोय चेंडू खाली एका जावनी संतुष्ट व्हायला लागेल सुंदर अशी गोलंदाजी इथे आणि त्याची
गेल्या मॅच मध्ये आपण पाहिले होते तर 8 धावा देऊन 2 गडी बाद केले होते त्या आशिषने, आणि याही ओव्हर मध्ये देखील 2 चेंडू मध्ये 2 धावा। एक ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर टीमची धाव संख्या झाली 2, 2 गडी बाद, सुंदर गोलंदाजी ते अनिकेत सानप। चेंडू हवेत आहे, खेळाडू त्याच्या खाली आहे आणि अशा प्रकारे सोप्पा झेल, अजून एक विकेट जाताना तिसरा गडी बाद। जीतू रॉयल वॉरियर्स हा संघ, तू चल मे आया असं इथं समीकरण दिसताना पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, तावखुरे गोलंदाज अतिशय असे प्रभावशाली होत आहेत या खेळपट्टीवरती, सुंदर गोलंदाजी करतायत, सटीक लाईन आणि लेंथी गोलंदाजी करतात आहेत। ऍक्शन पाहिलं तर सेमच ऍक्शन वाटतंय इथे अनिकेतचं आणि विक्रांतचं, आणि पुन्हा गडी बाद, जो फलंदाज येतोय काय टिकत नाही, येतोय चेंडू खेळतोय गडी बाद होतोय आणि जातोय असं समीकरण दिसतंय। जीतू रॉयल वॉरियर्स हा संघ ज्याने आपला पहिला सामना जिंकला होता आणि त्याच्यानंतर ह्या फर्स्ट सेमीफायनलमध्ये कोणीही फलंदाज खेळपट्टीवरती वेळ घालत नाहीये। सोप्पा झेल तिकडे पकडल्या रवी लिंगाला याने, 2 धावावरती 4 गडी बाद झालेत। पुन्हा एकदा पुल केलाय, पुन्हा चेंडू हवेत आहे आणि नाही, पंचाचा निर्णय आतापर्यंत आलेला नाही। यस, इथे डिक्लेअर झोन मध्ये जाताना खूप चांगला प्रयत्न होता, खूप चांगली झेल पण डिक्लेअर झोन मध्ये जाऊन कॅच पकडली। बराच काळ हवेत बघत त्याच्या विरुद्ध असं पळून कॅच पकडणं फार कठीण असतं आणि काय झेल पकडलं पाहत इथं, पण मात्र एक धाव तिथं डिक्लेअर घोषित दिली डिक्लेअर झोनमध्ये। सुंदर बॉलिंग करतायत, सुंदर अशी फिल्डिंग सजवलेली आहे। सुवर्ण पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय तिकडे, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली आणि एका धावीची संतुष्ट होबा लागेल। काय सुंदर अशी गोलंदाजी करतायत अनिकेत आणि विक्रांत, दोन्ही डावखुरे गोलंदाज। विक्रांतने आतापर्यंत 2 धावा दिल्या, 2 गडी बाद केल्या, शेवटचा चेंडू शेष। पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज बीट, काय सुंदर ओव्हर। अनिकेतनेही आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या, 2 गडी बाद केले होते आणि याही ओव्हरमध्ये विक्रांतने 2 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केल्यात, 4 रन 4 गडी बाद 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर। पुन्हा एकदा येतोय तो म्हणजे अनिकेत, तिसरा षटक घेऊन येतोय अनिकेत। बॅटन 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 ग्लेन आणि राजची जोडी, अनिकेत पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, ग्लेन पूर्णपणे बीट, स्टंपच्या डुक्क्यावरतून चेंडू जाताना आणि सुंदर एसटी रक्षकाचं इथं प्रदर्शन करताना एसटी रक्षक अनिकेत सानप। सटक लाईन आणि लेंथी गोलंदाजी करतोय, ह्यासाठी ओळखला जातो टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये तो म्हणजे अनिकेत सानप। दुसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे अनिकेत,
पुनः एकदा पुल करने का प्रयत्न, बैकफुट वर्जन पंच करने का, स्क्वेर कट मारने का प्रयत्न, पुनः एकदा बीट, सुंदर अशी कीपिंग, काय लाजवाब क्रिकेट इथं पाहण्यात येतोय। पहा बैटिंग दर्जेदार होती आणि गोलंदाजी ही तशी दर्जेदार करतायत। आतापर्यंत खूप शांत ठेवले जीतू रॉयल वॉरियर्स संघाला। पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, खेळाडू येतोय का नाही, यंदा जेल सुटलाय। प्रयत्न चांगले होते तिकडे, सूर्याचं एकदम किरण भरपूर आहेत, पण चेंडू हाताला लागून निसटला, नाही तर अन्यथा तिसरा गडी बाद इथे करण्यात यश मिळालं असतं इथे अनिकेत सानप याला। तिसरं षटकातून मार्गस्थ असताना पाच धावांवरती चार गडी बाद झालेत। पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये, पंचाचं नियंत्रण एस इट इज, एक धावांसाठी। सुंदर गोलंदाजी करतोय अनिकेत सानप, या एक रनाच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली सहा, गडी बाद झाले चार, तिसरं षटक मार्गस्थ। आत्तापर्यंत अनिकेतचं विश्लेषण आपण पाहिलं तर गोलंदाजीचं, चार धावा देऊन दोन गडी बाद केल्यात। पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा ते चित्र काहीच कळत नाहीये इथे जितू रॉयल वॉरियर्सच्या फलंदाजाला। शेवटचा चेंडू शेष, खूप घाई आणि खूप घाई करतात आहेत। शेवटचा चेंडू, चेंडू यंदाही देखील हवेत आहे, चेंडू बळात्कार हवे, रवी येतोय त्याच्या खाली पण नाही, बघता बघता चेंडू जातोय फरार सहा धावांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा येतोय एक मोठा षटकार, तीन ओव्हरच्या समाप्तीच्यानंतर टीमची धावसंख्या झाली 1-12। गौरव शुक्ला, पहिला चेंडू निर्धाव असा गौरव। परत एकदा गौरव ग्लेन साठी, सुंदर असा फटका, चेंडू सी मारे शापार षटकार। परत एकदा गौरव, मला वाटतं 45 सारा क्लीन बोल्ड। न्यू बॅट्समॅन नवीन बॅट्समॅन अण्णा, पुढील चेंडू गौरव अण्णासाठी। सुंदर अशी गोलंदाजी गौरवची, मॅन फ्रॉम वर्सो अंधेरी। पुढील चेंडू डिक्लेअर झोनमध्ये एका धावासाठी, शेवटचे दोन चेंडू शिल्लक, पाहूया अण्णा काय करू शकतो। निर्धाव असा चेंडू, शेवटचा एक चेंडू बाकी,
परत एकदा गौरव बघूया। आही देखील निर्धाव चेंडू, चांगली अशी गोलंदाजी गौरवची। पाहूया शेवटचा षटक देऊन कोण येतोय। चला घाई करा कांदारी किंग्स। चला लवकर घाई करा। शेवटचे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 73 धावा। आहा सुंदर असा चेंडू, यॉर्करचा चेंडू। अनिकेत परत एकदा, निर्धाव असा चेंडू। शेवटचे चार चेंडू शिल्लक। खालिद खान यांचा हार्दिक हार्दिक स्वागत केके ग्रुप यांच्या वतीने। असलम शेख चषक 2022। पुढचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी। हाही देखील निर्धाव असा चेंडू पण डिक्लेअर झोन मध्ये 22 रूपात एका धावेसाठी। शेवटचा चेंडू पाहूया राज षटकार मारेल की चौकार। शेवटचा चेंडूवर चौकार आणि अशा पद्धतीने कांदारी किंग्स फायनल्समध्ये पोचलेली आहे। हार्ड लक रॉयल वॉरियर्स चला शिवशक्तीने काय घेतलंय। शिवशक्ती आणि मल्हार इलेव्हन पुढचा सामना।